चुकून पण इथे माझ्या विचाराचा सरपंच आला नाही तर मी एकही रुपयाची निधी देणार नाही एवढी काळजी मी निश्चित पद्धतीने घेईन मी तुम्हाला सांग म्हणजे आता हे तुम्ही धमकी समजा हे समजा काही समजा ग्रामपंचायतीला माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर गावच्या विकासाला निधी देणार नाही निधी वाटप माझ्या हातात आहे हे लक्षात ठेवा असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रचारादरम्यान धमकी दिलेल्या नांदगाव मध्ये काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं होतं अखेरीस या गावचा निकाल जाहीर झाला असून इथे भाजपचा सरपंच निवडून आलाय नांदगाव मध्ये भाजपची एक हाती सत्ता आलीय इथे भाजपचे 11 पैकी 9 आणि ठाकरे गटाचे 2 सदस्य निवडून आलेत तर सरपंच पदी भाजप प्रणित आघाडीचा उमेदवार निवडून आलाय भाजपचे रविराज उर्फ भाई मोरजकर हे सरपंच पदी निवडून आलेत ठाकरे गटाचे उपनेते गौरीशंकर भोत यांना हा मोठा धक्का मानला जातोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज 24